हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज संडेची राईड आम्ही करतोय. वर्षातली माझी पहिलीच राईड आहे आज आणि जवळजवळ आज 20 दिवस झाले एकदाही सायकल चालवली नाही मी. आणि आज आम्ही जातोय खोपोलीला, गगनगिरी आश्रमला. आज आमची सेंच्युरी राईड होणार आहे. आणि सेंच्युरी राईड म्हणजे घरी येण्यापर्यंत आम्हाला 110 किलोमीटर होतील जवळजवळ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आम्ही आता चौकपर्यंत पोहोचू आणि सकाळी सकाळी रोडवर बाईक चालवणारे जास्त आहे. हॅलो सतीश, आता आम्ही निअरली 25 किलोमीटर आलेलो आहे. आणि 25 नाही, जास्त 30 किलोमीटर आलो आहे. आणि खोपोली फक्त आता 10 किलोमीटर बाकी आहे आम्हाला. लवकरच पोहोचू. आणि आता स्लोप आला आहे, जरा कॅमेरा ठेवतो. खोपोली 3 किलोमीटर आहे अजून आणि गगनगिरी आश्रम 4 ते 5 किलोमीटर फक्त पोचण्यात आलेलं आहे. आणि सकाळचे आता जवळजवळ 9 होत आलेले आहेत. आम्ही खोपोलीला पोहोचलो आहे आणि हे या प्रवेशद्वारातून आम्ही पुढे गेलो 2 किलोमीटर तर गगनगिरी महाराज आश्रमला पोहोचतोय. तर चला जाऊया. आमच्या माणसाला अजून मॅप बघता येत नाही. आमची पायलट चुकीचं आहे. आता आपण शहरात आलोय म्हणून मी परत एकदा मास्क लावून घेतलेला आहे. कारण माझं स्वास्थ्य माझी जबाबदारी. आता आम्ही इथे पोहोचलो आहे पण रस्ता खोदलेला आहे. आता विचार करतो कसं जायचं. अशा प्रकारे सायकल उचलून आणलेले आहेत आम्ही. बघा आमचा चॅम्पियन. आता आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या परिसरात पोहोचलो आहे. हे समोरच त्यांचं मठ दिसतंय. खूपच सुंदर असं मंदिर आहे. परंतु आता चालू आहे की नाही जरा बघावं लागेल. खूपच सुंदर दिसतंय. आता मी गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर उभे आहे. आणि हे आश्रमाचं प्रवेशद्वार. हा आश्रम तर खूप जुना आहे आणि गगनगिरी महाराजांबद्दल खूप श्रद्धा असणारे लोक येतात. आणि गगनगिरी महाराज यांचे खूप सारे भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातून येतात. आणि महाराजांचा जन्म 1918 मध्ये झालेला आणि त्यांचा निर्वाण 2008 साली.
माहिती ज्याला विकिपीडियावर मिळालेली आहे। आणि हा मठ ही अगदी जुना असल्याकारणाने भाविकांची खूप सारी गर्दी आहे आणि याचा मध्ये जाण्याचा विचार करतोय। पण मध्ये जायला आम्हाला सायकल जर का सेफ असतील तर आम्ही नक्की मध्ये जाऊ। गेटवर असं सूचना फलक लावलं आहे आणि मास्क कंपल्सरी आहे, तर मी आता मास्क घालून घेतलेला आहे। आश्रमाच्या मंदिर परिसरातून तरी जरा बाहेर आलो आहे कारण आतमध्ये फोटोज अलाउड नव्हते, व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे। पण खूप सुंदर असा परिसर आहे, नक्की तुम्ही भेट द्यायला पाहिजे। खूप अशी हिरवळसुद्धा आहे आणि पण जे मुख्य ह्याचं आकर्षण होतं, आकर्षण म्हणण्यापेक्षा मंदिर वगैरे खूप सुंदर आहे, तिथे फोटो अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी जास्त काही दाखवू शकत नाही। पण तुम्ही स्वतः येऊन नक्की बघावं। आणि हे नवीन काहीतरी बनत आहे, खूप प्रचंड असं मोठं आहे, बनल्यावर बघू, पुढील वर्षी नक्की बनून जाईल। आता आमचं इथलं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, मंदिर परिसर फिरून झाला आहे, आता आम्ही इथून निघणार आणि कदाचित आम्ही महाडला परत जाऊ शकतो। महाडला गेल्यानंतर हे मंदिर परिसर परत एकदा दाखवतो तुम्हाला। तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ तर बघितलाच असणार, नसेल बघितला तर बघून घ्या। महाडच्या अष्टविनायक मंदिरासमोर पोहोचलो आहे मी। मागच्या वेळेस लॉकडाऊन असताना आलो होतो, पण यावेळेस आता आलो आहे तर लॉकडाऊन वगैरे काही नाही आहे। पण गर्दी बघा किती प्रचंड आहे। जेवढी तुम्हाला इथे दिसते तोपर्यंत तशी इथे पार्किंगपर्यंत अशी लाईन आहे खूप। आम्ही फक्त आता मुखदर्शनच घेतो आहे आणि इथून आमचा रिटर्नचा प्रवास चालू करूया। आता आपण ऑलमोस्ट रिटर्न पोहोचलेलो आहे, जवळजवळ 100 किलोमीटरची राईड केलेली आपण। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।